नमस्कार मित्रांनो मागच्या भागात आपण नैसर्गिक संख्यांपासून सुरुवात करून पूर्णांक संख्या तयार केल्या तसेच त्यांच्या बेरीज व वजाबाकीचे नियम समजावून घेतले आणि पूर्णांक संख्यांच्या बेरीज वजाबाकीतून मिळणारे उत्तरही परत पूर्णांक संख्याच येते हे देखील पाहिले आता आपण पूर्णांकावरील गुणाकार व भागाकार ह्या क्रिया पाहू धनपूर्णांकांचा म्हणजेच नैसर्गिक संख्यांचा गुणाकार तुम्हाला माहीत आहेच जसं की जर माझ्याकडे प्रत्येकी पंधरा मणी असलेल्या चार माळा आहेत तर माझ्याकडे एकूण पंधरा अधिक पंधरा अधिक पंधरा अधिक पंधरा बरोबर साठ मणी आहेत हेच आपण गुणाकाराच्या स्वरूपात पंधरा गुणिले चार बरोबर साठ असे दर्शवतो येथे आलेले उत्तरही धनपूर्णांकच असते हेही तुम्हाला माहीत आहेच आता आपण एक संख्या आणि एक ऋणपूर्णांक संख्या यांचा गुणाकार कसा करायचा ते पाहू समजा एक वस्तू विकत आणण्यासाठी मी अवी आणि रवी या माझ्या मित्रांकडून प्रत्येकी चार रुपये उसने घेतले आणि वस्तू विकत आणली जर त्या वस्तूंची किंमत आठ रुपये असेल तर आता माझ्याकडे काहीच शिल्लक नाही आणि मी दोघांचे चार चार रुपये देणं लागते म्हणजेच माझ्याकडे आता वजा चार आणि वजाचार म्हणजेच वजा, वजा आठ रुपये आहेत असेही आपण म्हणू शकतो हे आपण बेरजेच्या स्वरूपात वजा चार अधिक वजा चार बरोबर वजा आठ असे आणि गुणाकाराच्या स्वरूपात वजा चार गुणिले दोन बरोबर वजा आठ असे दर्शवतो असेच अजून एक उदाहरण आपण पाहू शाळेत बाईंनी एका चित्रकला स्पर्धेचे शुल्क म्हणून सर्वांना चाळीस रुपये आणायला सांगितले पण काव्या ते विसरल्यामुळे तिचे शुल्क तिच्या चार मैत्रिणींनी प्रत्येकी दहा रुपये देऊन भरले म्हणजेच काव्या आता त्या चार मैत्रिणींना प्रत्येकी दहा रुपये देणं लागते ह्याचाच अर्थ असा की काव्याकडे आता वजा दहा अधिक वजा दहा अधिक वजा दहा अधिक वजा दहा बरोबर वजा चाळीस रुपये आहेत येथे वजा दहाची चार वेळा बेरीज केली असल्यामुळे गुणाकाराच्या स्वरूपात हेच आपण वजा दहा गुणिले चार बरोबर चाळीस असे किंवा चार गुणिले वजा दहा बरोबर चाळीस असेही लिहू शकतो येथे आलेले उत्तर पूर्णांकच आहे हे ध्यानात घ्या आता दोन ऋण पूर्णांकांच्या गुणाकाराबद्दल बोलण्याआधी आपण धन किंवा ऋणपूर्णांकाला शून्याने गुणले तर काय होते ते पाहू जर माझे चार मित्र मला प्रत्येकी शून्य रुपये देणार असतील तर मला एकूण किती रुपये मिळतील अर्थातच शून्य हेच आपण चार गुणिले शून्य बरोबर शून्य असे दर्शवू शकतो असेच आपण ऋण पूर्णांक आणि शून्याच्या गुणाकाराबाबतही करू शकतो माझ्याकडे काहीही रक्कम नसताना जर मी केवळ शून्य जणांचे पाच रुपये देणं लागत असेन तर माझ्याकडे शून्य गुणिले वजापाच एवढे रुपये आहेत असं आपण म्हणू शकतो पण माझ्याकडे काहीही नाही आणि मी शून्य जणांचे म्हणजेच कोणाचेही देणे लागत नाही म्हणजेच माझ्याकडे शून्यच रुपये आहेत ह्यावरून आपल्याला शून्य गुणिले वजापाच वजा बरोबर शून्य हे मिळते अशाच प्रकारे ही ही मला शून्य जणांनी शून्य रुपये दिले म्हणजेच कोणीच काहीही न दिल्यास मला शून्यच रुपये मिळणार हे आपण शून्य गुणिले शून्य बरोबर शून्य असे दर्शवतो ह्याचा अर्थ असा की शून्याने कोणत्याही पूर्णांक संख्येला गुणल्यास उत्तर शून्यच येते आता आपण दोन ऋणसंख्यांच्या गुणाकाराकडे वळूयात आपल्याला तीन गुणिले वजा चार चा अर्थ वजा चार अधिक वजा चार अधिक वजा चार म्हणजेच वजा बारा असतो हे माहीत आहे तसंच शून्य गुणिले वजा चार हे शून्य असतं हे देखील माहीत आहे ह्याचाच वापर करून आपण वजा तीन गुणिले वजाचार ह्याचा अर्थ शोधूयात जर आपण तीन अधिक वजा तीन बरोबर शून्य हे वापरले तर आपण शून्य गुणिले वजाचार बरोबर शून्य हे तीन अधिक वजातीन गुणिले वजाचार बरोबर शून्य असे लिहू शकतो यावरून आपल्याला तीन गुणिले वजाचार अधिक वजा तीन गुणिले वजाचार बरोबर शून्य असे मिळते म्हणजेच वजा बारा अधिक वजा तीन गुणिले वजा चार बरोबर शून्य असे झाले ह्याचाच अर्थ असा की वजा तीन गुणिले वजा चार ही संख्या वजा बारामध्ये मिळवली की उत्तर शून्य येतं ह्याचाच अर्थ वजा तीन गुणिले वजा चार ह्या संख्येची किंमत बाराच असली पाहिजे म्हणजेच आता आपल्याला दोन ऋणसंख्यांचा गुणाकारही करता आला आणि आलेलं उत्तर धनपूर्णांक संख्या आहे असंही कळलं आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व गोष्टींवरून दोन पूर्णांकांचा गुणाकार हा कायम पूर्णांकच असतो हे देखील आपल्याला समजलं आता आपण पूर्णांक संख्यांच्या भागाकाराचा विचार करू सुरुवात करताना परत एकदा दोन्ही धनपूर्णांक घेऊ आता चार भागिले सात किंवा चार छेद सातचा अर्थ चार समान वस्तू सात जणांमध्ये समसमान वाटायच्या असल्यास प्रत्येकाला मिळालेला हिस्सा असा आपण घेतो हे तुम्हाला माहितीच आहे येथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भागाकाराचे आलेले उत्तर हे पूर्णांकच असेल असे नाही जसे की आत्ताचे चार छेद सात आता ऋण पूर्णांक संख्येला धनपूर्णांक संख्येने भाग द्यायचा प्रयत्न करू ह्यासाठी धन आणि ऋणपूर्णांक संख्यांच्या गुणाकारासाठी वापरलेले उदाहरणच वापरूयात मी अवी आणि रवीकडून समसमान रक्कम उसणी घेऊन आठ रुपये किमतीची वस्तू विकत आणली असल्यास आता माझ्याकडे वजा आठ रुपये आहेत असे आपण म्हणतो जर मी केवळ अवीकडून घेतलेली रक्कमच खर्च केली असती आणि रवीकडून काहीही रक्कम उसनी घेतलीच नसती तर माझ्याकडे किती रुपये असले असते सांगू शकाल मी दोघांकडून आधी समसमान रक्कम उसनी घेतली होती आणि एकूण रक्कम आठ रुपये होती म्हणजेच माझ्याकडे वजा आठ रुपये होते आता मी केवळ अवीकडूनच रक्कम उसनी घेतली आणि खर्च केला म्हणजे माझ्याकडे आधीच्या रकमेच्या निम्मीच रक्कम असणार आधी, चार आधी माझ्याकडे वजा आठ रुपये होते म्हणजे आता माझ्याकडे वजा आठ भागिले दोन बरोबर वजा चार रुपये असले पाहिजेत पहा आपल्याला ऋण पूर्णांकाला धनपूर्णांकाने भाग देता आला येथे भागाकार व गुणाकार यांचा परस्पर संबंध लक्षात घ्या गुणाकाराच्या वेळी वजा चार गुणिले दोन बरोबर वजा आठ असे लिहिले होते आणि आत्ता भागाकारास आपण वजा आठ भागिले दोन बरोबर वजा चार असे लिहिले आहे या निरीक्षणाचा वापर करून आपण धनपूर्णांक संख्येला ऋण पूर्णांक संख्येने भाग दिल्यावर येणारे उत्तर मिळवू शकतो उदाहरणार्थ समजा आपल्याकडे सहा भागिले वजातीन ह्याची किंमत काढायची आहे आपण सहा बरोबर वजा तीन गुणिले वजा दोन असे लिहू शकतो म्हणूनच सहा भागिले वजातीन बरोबर वजा दोन असे आपल्याला मिळते ह्याच प्रकारे आपण ऋण पूर्णांक संख्येला ऋण पूर्णांक संख्येने भागून येणारे उत्तरही मिळवू शकतो जसे की वजा आठ भागिले वजा चार ह्याची किंमत आपल्याला काढायची असल्यास आपण वजा आठ बरोबर वजा चार गुणिले दोन असे लिहून वजा आठ भागिले वजा चार बरोबर दोन असे म्हणू शकतो एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली का कुठली सांगू सहा भागिले वजा तीन आणि वजा सहा भागिले तीन म्हणजे किती सहा बरोबर वजा तीन गुणिले वजा दोन म्हणून सहा भागिले वजा तीन बरोबर वजा दोन आणि वजा सहा बरोबर तीन गुणिले वजा दोन म्हणून वजा सहा भागिले तीन बरोबर वजा दोन म्हणजेच सहा भागिले वजा तीन बरोबर वजा सहा भागिले तीन कारण दोन्हीची किंमत वजा दोन एवढीच आहे अशाच प्रकारे आपण वजा सहा बरोबर वजा तीन गुणिले दोन म्हणून वजा सहा भागिले वजा तीन बरोबर दोन आणि सहा बरोबर तीन गुणिले दोन म्हणून सहा भागिले तीन बरोबरही दोन असे म्हणू शकतो आणि ह्यावरून वजा सहा भागिले वजा तीन बरोबर सहा भागिले तीन असे मिळवू शकतो आता सर्वात शेवटचा भागाकाराचा प्रकार कोणता सांगा बरं जर भागाकारातील एखादी संख्या शून्य असेल तर जर आपल्याला शून्य भागिले चारची ची किंमत काढायची असेल तर आपल्याला शून्य वस्तू चार जणांमध्ये समान वाटायचे आहेत अर्थातच प्रत्येकाला काहीच मिळणार नाही म्हणजेच शून्य मिळेल म्हणून शून्य भागिले चार बरोबर शून्य असेच आपण शून्याला ऋण पूर्णांकाने भागले तरीही उत्तर शून्यच येते हे दाखवू शकतो आता जर आपण एखाद्या पूर्णांकाला शून्याने भागले तर काय उत्तर येईल समजा आपल्याला दोन भागिले शून्याची किंमत काढायची आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की दोन भागिले शून्य ही जर एखादी संख्या असेल तर गुणाकार भागाकार परस्पर संबंधामुळे त्या संख्येला शून्याने गुणल्यावर उत्तर दोनच येईल हे तर कधीच शक्य नाही कारण शून्याने कोणत्याही संख्येला गुणल्यास उत्तर शून्यच येते ह्याचाच अर्थ असा की दोन भागिले शून्य ही कोणतीही संख्या नाही आणि त्याची किंमत काढता येत नाही हीच गोष्ट कोणत्याही इतर पूर्णांकाला शून्याने भागले तरीही लागू आहे आत्तापर्यंत आपण पूर्णांक संख्यांचे गुणाकार भागाकार व त्यांचे नियम समजावून घेतले आता दोनपेक्षा जास्त पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायला दिले तर ते कसे करता येईल हे पाहू एक उदाहरण घेऊ समजा आपल्याला सहा गुणिले चार अधिक दोन ची किंमत काढायची आहे आपण सहा आणि चारचा गुणाकार आधी केला आणि मग त्यात दोन मिळवले तर उत्तर चोवीस अधिक दोन म्हणजेच सव्वीस येईल आता आधी चार आणि दोनची बेरीज करूया आणि मग त्याला सहाने गुणूया सांगा बरं काय उत्तर येईल चार आणि दोनची बेरीज सहा त्याला सहाने गुणले की उत्तर छत्तीस अरे म्हणजे आपण आधी कोणती गणिती क्रिया करतो त्यानुसार येणारं उत्तरच आहे मग जर असं असेल तर चार गुणिले सहा अधिक ची नक्की किंमत कशी ठरवणार असंच अजून एक उदाहरण पाहू जर आपल्याला बारा भागिले चार वजा तीनची किंमत काढायची आहे आणि आपण आधी भागाकार मग वजाबाकी केली तर उत्तर तीन वजा तीन बरोबर शून्य येईल पण जर आधी वजाबाकी मग भागाकार केला तर मात्र उत्तर बारा भागी लेख बरोबर बारा येईल म्हणजेच परत एकदा ह्याची किंमत कशी ठरवायची हा प्रश्न आहेच ह्या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर देण्यासाठी आपल्याला जर एकापेक्षा जास्त गणिती क्रिया करायच्या असतील तर त्यांचा क्रम ठरवावा लागेल काही एक नियम वापरावा लागेल हा नियम कंचे भागू बेव म्हणजेच आधी कंसातील क्रिया मग भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रमाने क्रिया करायच्या हा नियम वापरला की सहा गुणिले चार अधिक दोन ची किंमत काढण्यासाठी अधिक गुणाकार आणि मग बेरीज करावी लागेल उत्तर चोवीस अधिक दोन बरोबर सव्वीस येईल म्हणून सहा गुणिले चार अधिक दोन बरोबर सव्वीस अशाच प्रकारे बारा भागिले चार वजा तीन मध्ये आधी भागाकार मग वजाबाकी करायची म्हणून उत्तर तीन वजा तीन बरोबर शून्य असे आहे म्हणजेच बारा भागिले चार वजा तीन बरोबर शून्य आता अजून एक उदाहरण पाहू आपल्याला चार वजा कंसात तीन अधिक दोन कंसपूर्ण गुणिले सहा भागिले दहाची किंमत काढायची आहे तर यातील कोणती गणितिक्रिया आपण आधी करणार आपण ठरवलेल्या कंचे भागू बेव या नियमानुसार आधी आपण कौसातील क्रिया करणार आणि मग उरलेल्या क्रिया भागाकार गुणाकार आणि मग वजाबाकी ह्या क्रमानेच करायच्या म्हणजेच चार वजा तीन अधिक दोन गुणिले सहा भागिले दहा चार वजा पाच गुणिले सहा भागिले दहा चार वजा पाच गुणिले सहा भागिले दहा चार वजा तीस भागिले दहा चार वजा तीन म्हणजेच एक आलं ना लक्षात सोप्पा आहे की नाही असंच चार गुणिले कंसात तीन अधिक एकवीस भागिले सात कंस पूर्ण कसं सोडवणार सांगा बरं आधी कंसातील क्रिया आणि मग गुणाकार पण इथे तर कंसात पण बेरीज आणि भागाकार आहेत त्यातली कुठली क्रिया आधी करायची परत एकदा कंचे भागू बेव नियमानुसार आधी भागाकार आणि मग बेरीज म्हणूनच चार गुणिले कंसात तीन अधिक एकवीस भागिले सात कंस पूर्ण चार गुणिले कंसात तीन अधिक तीन कंसपूर्ण चार गुणिले सहा बरोबर चोवीस नीट समजलं ना आता ही काही गणित सोडवण्याचा प्रयत्न करा बरं पहिलं चाळीस भागिले दोन गुणिले चार दुसरं कंसात बारा गुणिले तीन वजा आठ कंसपूर्ण वजा चार गुणिले पाच तिसरं कंसात चार अधिक तीन गुणिले दोन कंसपूर्ण वजा आठ अधिक कंसात चौदा भागिले दोन कंसपूर्ण